राज्य में बीते कुछ दिनों से मस्जिद के ऊपर लगे हुए स्पीकर के ऊपर से राजकारण किया जा रहा है। इस वजह से दो समाज में दरार निर्माण होने की शक्यता है। उसी पार्श्वभूमि पर देश के हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्य को टिका कर रखने के लिए बुल्ढाना में हिंदू बांधवों ने मुस्लिम बांधवों को स्पीकर वितरण कर सामाजिक एकता का दर्शन कराया है। बुल्ढाना जिले में केड़वद में हिंदू बांधवों ने मुस्लिम बांधवों को रमजान ईद की शुभकामनाएं देते हुए उन्हें स्पीकर भेंट किए। राज ठाकरे इन्होंने हिंदू मस्जिद पर स्पीकर के संदर्भ में हिंदू बांधवों को किए हुए आह्वान को सभी हिंदू बांधवों का समर्थन और सहायता नहीं, यही इस घटना से सिद्ध होता है। इसी के साथ ऐसी अफवाहों को दोनों समाज के युवक शिकार ना बने, ऐसा आह्वान इस अवसर पर दोनों समाज की ओर से किया गया। भोंगे तो राजकारण शुरू है, म्हणजे जो विषय आमच्या जीवन मरणाशी निगडित नाही असा विषय समोर आणण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्या माध्यमातून सुरू आहे। खरं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, पिकांचे भाव आहेत आणि कोरोना काळामध्ये उद्ध्वस्त झालेले रोजगार आहेत, अनेक समस्या आहेत। परंतु ठाकरे यांनी जो मुद्दा मांडलेला आहे हा दंगल घडवणार आहे। महाराष्ट्रामध्ये दोन जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचं काम राज ठाकरे करतायत, आम्ही त्यांचा निषेध करतो। आणि या ठिकाणी हिंदू असतील का मुस्लिम असतील, त्यांना प्रत्येकांना आपापल्या धर्माच्या हिशोबानं आचरण करण्याची मुभा आहे। आणि असं असताना एखाद्याच्या मस्जिदवरला भोंगा काढायचा, उद्या मंदिरावरला त्यांनी जर भोंगा काढला तर या ठिकाणी वाद निर्माण होणार आहे। राज ठाकरेंना जर भोंगा काढायचा असेल तर त्यांनी स्वतःचा मुलगा आधी त्या भोंगा काढण्यासाठी एखाद्या मस्जिदवर पाठवला पाहिजे। आमच्या बहुजनांची मुलं भोंगा काढण्यासाठी पाठवायची, दंगली घडवायच्या आणि मुलांना त्यामध्ये अडकवायचं हे षडयंत्र चालू आहे। हे षडयंत्र हाणून पाडलं पाहिजे। आणि आज आम्ही केळवद ग्रामस्थांच्या वतीनं एक भोंगा मुस्लिम बांधवांना भेट देत आहोत। राज ठाकरे साहेब म्हणतात की मस्जिदीवरचे भोंगे काढा, केळवदमध्ये एकही मस्जिद नाही, तरी या सगळ्या मंडळीनं आम्हाला त्या भोंग्याचा सपोर्ट केलेला आहे। और जे भारतात ते दंगली घडवायचा कार्यक्रम करू राहिले आणि त्यांचा काहीच विषय नाही, आणि केळवद वासियांचा आम्ही मुस्लिम समाज त्यांचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला जे भोंग्याचं प्रोत्साहन केलेलं आहे की बा इथं एकही मस्जिद नाही या गावात, तरी यांनी आम्हाला एक नंबर गाईडन्स केलेलं आहे। आणि हे काही चुकीचं वक्तव्य भोंगे काढा भोंगे काढा, अरे राज ठाकरे साहेबांनी सांगायला पाहिजे जे बेरोजगार लोक आहेत त्यांच्यावर काही त्यांचं नियंत्रण नाही, जे ज्यांना रोजी नाही काही नाही त्यांना काही नाही, ते भोंगे काढा म्हणतात आणि दंगली घडवत काम करू राहिले भारतात। दुसरं काही मुद्दा नाही त्यांचा, हिंदू मुस्लिममध्ये दंगली घडवत काम पाहिजे। इथं एक बी मस्जिद आहे या गावात, तरी आमचं प्रेम एकही काम आहे मिटत, एक बी मस्जिद असल्यामुळे बी आम्हाला भोंग्याचा यांनी सपोर्ट केलेला आहे, या केळवद नागरिकांचा मी आभारी आहे। मैं यहाँ पे राज ठाकरे का जाहिर निषेध करता हूँ। ये महाराष्ट्र जो है फुले शाह अम्बेडकर के विचारधाराओं पे चलने वाला महाराष्ट्र है। यहाँ पे हम लोग जो है वो ग्रामीण विभाग से आते हैं, तो राज ठाकरे ने ये समझना चाहिए कि अब ये जो पुरोगामी चलवल है ये यहाँ ग्रामीण लोगों तक भी सर्वसामान्य लोगों तक भी पहुँच चुकी है। इसकी वजह से उनके भड़काऊ भाषण का यहाँ पे महाराष्ट्र में कोई असर नहीं होने वाला। कब तक कि 3.5% लोगों का हम 85% लोग सुनते रहेंगे। जो मूलभूत हमारे ज़रूरतें हैं उनके तरफ ख्याल कीजिए। महंगाई जो है, महंगाई के बारे में सोचिए, बेरोजगारी के बारे में सोचिए। यहाँ पे शिक्षा नहीं है, आरोग्य की सुविधा यहाँ पे नहीं है, और ये दोनों जो हिंदू मुस्लिम के झगड़े यहाँ पर लगवाना चाहते हैं और महाराष्ट्र अशांत करना चाहते हैं। यहाँ पर सर्वसामान्य जो लोग है, बहुजन जो लोग है, इनके झांसे में नहीं आएंगे, ये इन्होंने समझना चाहिए। मैं यहाँ पे राज ठाकरे का जाहिर निषेध करता हूँ। राज ठाकरे ने परवाच्या औरंगाबादच्या सभेत जो जे वक्तव्य केलं की शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी वगैरे बांधली, हे सबसेल खोटं आहे आणि हे त्यालाही माहिती आहे, राज ठाकरेला पण माहिती आहे की हे खोटं आहे, हा इतिहास खोटा आहे। पण तो हेतुपुरस्सर तो बहुजन समाजामध्ये तो खोटा इतिहास पसरवण्याचं काम तो करतो आहे। त्याच्या बाबतीत त्यांनी जे काम केलं तेच ते काम तो आता पुन्हा करतो आहे। आणि राज ठाकरे हा खेळणं आहे, चाबी ही RSSचं हे खेळणं आहे, चाबी जितकी दिलं तितकं त्याचं तो पळणार। दुसऱ्यांनी लिहून दिलेलं स्क्रिप्ट पुढे वाचायचं आणि ते बहुजन समाजापर्यंत पोचवायचं, हे तेवढं त्याचं काम आहे। शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली फुलेंनी, त्या फुलेंचा कार्यकाळ काय आणि टिळकांचा कार्यकाळ काय, कुठं हा संदर्भ लागतो का? हा जो खोटा इतिहास पसरवणं चालू आहे पिढी जात हजारो वर्षापासून, तो समाजाने आता तरी ओळखला पाहिजे। राज ठाकरेला काय सल्ला देणार? चुकीचा इतिहास आता पसरवणार? आता आम्ही सत्य बहुजन समाज तो अज्ञान समाज आलेला नाही, आम्ही आता संज्ञान झालेलो आहोत, आम्हाला कळतं।
आमच्या बाबासाहेबांचे शाहू फुलेंचे उपकार आहेत, त्यांनी आम्हाला शहाणे केलेले आहे, आम्हाला ते सगळं कळतात, तुम्ही आता आम्हाला शहाणपणा शिकवणार।